डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांची मानसिकता बदलण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. धर्म विषमता याकडे दुर्लक्ष करत परिवर्तन आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आपल्या अभ्यासातून त्यांनी नेहमीच परंपरा आणि परिवर्तनाचा मेळ घातल्याचं दिसून येते असं मत विचारवंत हरी नरके यांनी व्यक्त केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिम्बॉयसिसतर्फे आंबेडकरांच्या विचारांचे प्रबोधन करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मुख्य वक्ते म्हणून हरी नरके बोलत होते. आंबेडकरांचे विचार हे अत्यंत प्रगल्भशाली आणि दूरदृष्टीवर आधारित होते. एखाद्या देशाचा विकास हा त्या देशातील महिलांच्या प्रगतीवर आधारलेला असतो असे आंबेडकरांचे तत्कालीन विचार होते. विषमता जात पतीविरुद्ध लढा देणारे बाबासाहेब हे नेहमी नवनिर्मितीसाठी धडपडणारे होते. त्यांचा लढा हा जातीविरुद्ध नाही तर निर्मितीसाठी होता असे मत नरके यांनी यावेळी व्यक्त केलंय. बारा धर्म, हजारो भाषा, अनेक प्रांत आणि कल्चर, दक्षिणेची संस्कृती, उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, पंजाबची संस्कृती, बंगालची संस्कृती, हे वैविध्य आहे आपलं, हे आपलं वैभव आहे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणाले की प्रॉब्लेम आहे तो असा की तीन विषमतेच्या, पक्षपाताच्या, भेदभावाच्या जागा आणि चार विविधतेच्या जागा यांनी बनलेलं रसायन म्हणजे भारत. आणि हा भारत जर तुम्हाला मोठा करायचा असेल, या भारताला जर सुपर पॉवर करायचं असेल, तर काय करावं लागेल? ही से पाच सूत्र, पंचशील, पंचसूत्री त्याच्यासाठी अंमलात आणायला लागेल. त्यातलं पहिलं सूत्र स्त्री पुरुष समता. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने ऍब्सोल्यूट सर्व क्षेत्रांमध्ये समान वाटा, समान स्थान, निर्णय घेण्यामध्ये, धोरण राबवण्यामध्ये, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये. डॉक्टर आंबेडकरांचे विचार एका समाजापुरते मर्यादित न ठेवता ते सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांच्या विचारांचा स्वतंत्र ग्रंथ निर्माण करण्याची इच्छा ह्यावेळी मुजुमदार यांनी व्यक्त केलंय. आणि त्यात नरके यांनी सहभाग घ्यावा अशी मुजुमदार यांनी विनंती करताच नरकेंनी ती स्वीकारली आहे. आणि मला ते अगदी खरं आहे की आंबेडकर म्हणजे दलित आणि दलित म्हणजे आंबेडकर असं कुठेतरी एक इक्वेशन झालेलं आहे. तुमचं भाषण ऐकल्यानंतर मी जो सारखा नेहमी विचार करतो की आंबेडकर हे दलितांचे नाही किंवा दलितही आंबेडकरांचे नाही, आंबेडकर हे विश्वमानव आहेत. आंबेडकर हे विश्वमानव आहेत हे पटवून देणार, पुराव्यानिशी पटवून देणार आणि लेखांचा, पुस्तकांचा, संदर्भ ग्रंथाचा आधार घेत घेऊन पटवून देणार.